ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत यावरती शंकर भाऊंचं काय विजन आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. आम्ही जे काही आत्ताचा जो वाढत चाललेला भाग आहे, मग रावेत असेल, किवळे, पुनवळे, हिंजवडी, वाकड, ह्या भागासाठी नवीन रस्त्यांचं प्रोव्हिजन आम्ही केलेलं आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड या तिन्हीमध्ये ज्यावेळी तुलना केली जाते तर ह्या दोन मतदारसंघांपैकी चिंचवड हा मतदारसंघ जास्त विकसित झालाय, खूप चांगल्या प्रकारे विकास झालाय. आणि ह्या विकासामध्ये शंकर भाऊ जगताप यांची काय भूमिका होती हे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं. आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट प्लॅन कुठे डेव्हलप झालाय तो चिंचवड मतदारसंघाचा आहे. आणि हे सगळं भाऊ असतील, आम्ही सगळे कार्यकर्ते, त्या काळाचे जे जे नगरसेवक होते, जे जे तिथले स्थानिक गाववाले होते, या सगळ्यांच्या मदतीमुळे हा विकास साधता आलेला आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट चालू होईल. एकंदरीत चिंचवड मतदारसंघातील काय समस्या तुम्हाला जाणवतात? येणाऱ्या पुढच्या 2050 पर्यंत पाण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. 50% पाणी आम्ही रिसायकल करणार आहोत. त्याचे रस्ते कमी पडत आहेत. जी वाहतुकीची समस्या होती ती येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये निश्चितच कमी होईल अशा पद्धतीचं वाहतुकीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. हिंजवडी टू चाकण ह्याचा DPR आम्ही तयार करून केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. तो आता प्रस्तावित आहे आणि तो लवकरच येणाऱ्या काळामध्ये त्याला सँक्शन मिळणार आहे. शंकर भाऊंचं महिलांच्यासाठी काय विजन आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागांवरती ह्या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रामध्ये कायम चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे चिंचवड मतदारसंघाची ओळख आहे. या चिंचवड मतदारसंघामध्ये प्रबळ दावेदार किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रबळ दावेदार म्हणून ज्यांचं नाव सध्या चर्चेला येत आहे ते नाव म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांचं. शंकर भाऊ जगताप यांच्याबद्दल सांगायचं झालं तर चिंचवडचे लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ते बंधू आहेत. शांत, संयमी, उच्च शिक्षित आणि पेशाने उद्योजक अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. त्यांनी नगरसेवक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून, त्याचसोबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत आणि याआधी त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. एकंदरीत भाऊंच्या बद्दलची ओळख तुम्हा सर्व प्रेक्षकांना झालेलीच आहे. आता आपण निमंत्रित करतोय शंकर भाऊ जगताप यांना. नमस्कार भाऊ. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं बोलबिंदास मध्ये सहर्ष स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. मी बोलबिंदासच्या सर्व व्हिवर्सला आणि बोलबिंदासच्या टीमला मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वांचं स्वागत करतो. भाऊ, आपण चर्चेला सुरुवात करूया. मी मगाशी सांगितलं की नगरसेवक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून, त्यासोबत तुम्ही पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहात. तर ह्या 3 जबाबदाऱ्या सांभाळत असताना एकंदरीत भाऊ तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला काय काय आव्हान आली हे आम्हाला जाणून घ्यायचंय. सुरुवातीला पाहिलं तसं गेलं तर नगरसेवक पद मी 2007-12 नगरसेवक होतो महापालिकेत. आणि दुसरी गोष्ट की विधानसभा प्रमुख जे निवडणूक प्रमुख पद मिळालं ते 22 मिळालं. पण ते कागदावर 22 मिळालं जरी असेल तरी निवडणुकीचा प्रमुख म्हणून मी जवळपास 1997 काम करत आलेलो आहोत. 1997 स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील यांची नगरसेवकपदाची इलेक्शन असेल, त्याच्यानंतर 2002 त्यांची इलेक्शन असेल, 2004 विधान परिषद असेल, त्याच्यानंतरची 2009 विधानसभा असेल, त्यानंतर 2014 लोकसभा असेल, 14 विधानसभा असेल, 19 विधानसभा असेल, अशा या सगळ्या आत्तापर्यंतच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीचं प्रमुख पद म्हणून मी, किंबहुना मी एकटाच नव्हे तर अजून माझ्यासारखे काही कार्यकर्ते प्रमुख म्हणून काम करत होतो. पण एक घरातील व्यक्ती म्हणून आणि एक पडद्यामागं जे काम करायला लागायचं तर ते सगळं विधानसभा प्रमुख म्हणून किंवा निवडणूक प्रमुख म्हणून मी प्रत्येक वेळेस करत आलो. पण त्याच्यावर शिक्कामोर्तब हा 2022 झालेला होता. पण त्याच्या अगोदर पडद्यामागे ही पूर्ण जी काही निवडणुकीची रणनीती असेल, निवडणुकीच्या बाकीच्या रचना असतील, प्लॅनिंग असेल, एक्झ्युकेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी 1997 आम्ही करत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर 2004 जेव्हा विधान परिषद लढत होतो तर आम्हा सर्वांना त्यावेळेस लोकल इलेक्शन लढायचा अनुभव होता. विधान परिषद आणि विधानसभेची आम्ही जोरदार तयारी केली होती.
पण त्यावेळेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळं भाऊ थांबले आणि विधान परिषदेची संधी मिळाली. तर फॉर्म कसा भरायचा आणि ती एक वेगळी निवडणूक होती, ते एक वेगळं चॅलेंज होतं. पण आमची सगळी कार्यकर्त्यांचा संच होता, सगळे भाऊंवर प्रेम करणारे नगरसेवक असतील त्या काळातले, सगळे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ह्या सगळ्यांच्या जोरावर आम्ही ते यश संपादन केलं. आणि त्याच्यानंतर मग 2009 विधानसभा असेल, मग विधानसभेला सुद्धा 2009 विधानसभा झाली, त्यावेळेस मी 2007 नगरसेवक होतो. म्हणजे 7 ते 12 ह्या टर्ममध्ये नगरसेवक असल्यामुळे, आणि भाऊ विधान परिषदेवर आमदार होते, त्याच्यामुळे लोकल ज्या काही अडचणी असायच्या, सामान्य जनतेच्या अडचणी असायच्या, त्या माझ्यापर्यंतच यायच्या. मग मी भाऊंच्या ऑफिसलाच मी बरोबर बसायचो आणि येणारे प्रत्येक छोटे मोठे प्रॉब्लेम असतील जनतेचे, ते सगळे प्रॉब्लेम हे माझ्याकडनं सोडवले जायचे, मी त्याच्यात सहभागी व्हायचं. त्याच्यामुळे निश्चितच मला जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. आणि आज काय हा जो काही कार्यकर्त्यांचा संच आहे, जनतेची नाळ जुळली, ती 2007 ते 12 नगरसेवक या पदामुळेच जुळली. हे दोन वेगवेगळे अनुभव असताना 2022 विधानसभा प्रमुख पद मिळालं. त्याच्यानंतर भाऊ आजारी पडले, आजारी पडल्यानंतर त्यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं. आणि दुःखद निधन झाल्यानंतर जी विधानसभा प्रमुखा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी होती, ती मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे संच, भाऊंवर प्रेम करणारे सगळे त्यांचे कार्यकर्ते, सर्व भाऊंवर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते होते, ह्या सगळ्यांच्या जोरावर मी पोटनिवडणूक ही एकदम नियोजनबद्ध हे आम्ही यशस्वी झालो. कारण तुम्हाला आठवत असेल, त्यावेळेस 2 विधानसभाची पोटनिवडणूक झाली, कसबा आणि चिंचवड. कसब्यामध्ये वेगळी परिस्थिती झाली आणि अपयश आलं तिथं भारतीय जनता पार्टीला. पण इथे व्यवस्थित नियोजन, भाऊंची असलेल्या कामाची पावती आणि कार्यकर्त्यांचा संच, या सगळ्याच्या जोरावर व्यवस्थित नियोजन केल्यामुळे ते आम्हाला यश प्राप्त करता आलं. आणि किंबहुना मी असंच म्हणेल की ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यामुळेच पक्षाने मला परत पुन्हा अध्यक्षपदाची संधी दिली. की आणि त्या अध्यक्षपदाच्या संधीमध्ये मी स्वतःला थोडा भाग्यवान समजेल की माझ्या पक्षाच्या म्हणजे अध्यक्षपदाच्या काळामध्ये 3-3 निवडणुका होणार आहेत आणि 3-3 निवडणुकीचा अनुभव मला मिळणार आहे. एक लोकसभेचा अनुभव मिळाला, त्याच्यानंतर आता विधानसभा होणार आहे आणि त्याच्यापुढे पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. तर निश्चितच कार्यकर्त्यांचा संच आहे, भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आणि विशेष करून सांगायचं झालं तर पक्षश्रेष्ठींचं मोठं पाठबळ. कारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना की आपल्याला कोणतरी गॉडफादर असावा लागतो, मग ते राजकीय असेल, उद्योजकामध्ये असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असेल. तर ह्यामध्ये पक्षश्रेष्ठीमध्ये मग आमचे चंद्रकांतदादा पाटील असतील, आमचे बावनकुळे साहेब असतील अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष गिरीशभाऊ महाजन असतील, महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आणि बाकीचे केंद्रातील नेते नितीनजी असतील किंवा बाकीचे सगळे, या सगळ्यांचं पाठबळ मला या भाऊ गेल्यानंतर मला मिळाल्यामुळे मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करू शकलेलो आहे. म्हणजे एकंदरीत स्थिती अशी आहे की भाऊ ज्यावेळी आमदार होते त्यावेळी सगळे कुठलेही निवडणूक असू देत शंकर भाऊ हे कायमच स्वतःची भूमिका चोख बजावत आले, सगळ्यांनाच माहिती आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, ग्राउंड लेवलचं असेल, कार्यकर्त्यांना जपणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, राजकीय वरिष्ठांशी काही डायलॉग करायचे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी चा अनुभव हे 1997 पाठीशी असल्यामुळे आत्ताच्या या अध्यक्षपदामध्ये त्याची फार मला मदत झाली. नक्कीच भाऊ, त्याचाच तुम्हाला खूप फायदा आहे आणि तुमचा अनुभव आम्हाला कायम दिसत असतो कामातून. भाऊ, ज्यावेळी आपण पिंपरी चिंचवड शहराचा विचार करतो तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 मोठे मतदारसंघ आहेत, भोसरी आहे, पिंपरी आहे आणि चिंचवड आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड या तिन्हीमध्ये ज्यावेळी तुलना केली जाते तर या 2 मतदारसंघांपैकी चिंचवड हा मतदारसंघ जास्त विकसित झाला आहे, खूप चांगल्या प्रकारे विकास झाला आहे. तर एकंदरीत त्यामागची कारणं आम्हाला जाणून घ्यायची आहेत आणि या विकासामध्ये शंकर भाऊ जगताप यांची काय भूमिका होती हे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. जर आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली पिंपरी चिंचवडची तर 3 मतदारसंघ, भोसरी आणि पिंपरी हा पूर्वीपासून औद्योगिक बेल्ट राहिला आहे.
आणि औद्योगिक बेल्ट राहिल्यामुळे आत्ताचं जे आपण ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो की लिव्हेबल इंडेक्स हा पहिल्यापासून चिंचवड आणि ह्या परिसरामध्ये म्हणजे नदीच्या अलीकडच्या बाजूला पलीकडे पण होता. भोसरी पूर्वी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातली काही गावं ती एकाच वेळेस महापालिकेत आली पण तिकडे ग्रामीण भाग होता शेती होती आणि इकडे आय टी पार्क हे 2000 उदयास आल्यामुळे लोकांचा राहण्याचा प्रेफरन्स हा पहिला चिंचवड मतदारसंघाला राहिला आणि चिंचवड मतदारसंघाला राहिल्यामुळे आणि कम्युनिकेशन असेल ट्रान्सपोर्टेशन असेल ह्या दृष्टीने मुंबईला कनेक्टिंग असेल या दृष्टीने लोकांचा कल हा चिंचवड मतदारसंघात राहण्याचा आला. मग हे ओळखून 2000 जेव्हा मला आठवतं आहे असीम गुप्ता साहेब आयुक्त होते आणि व्हिजन 2000 त्यांनी पिंपरी चिंचवडसाठी केलं त्याच्यामध्ये सगळे डेव्हलपमेंटमधले प्लॅनमधले रस्ते असतील रिझर्वेशन्स असतील ॲम्युनिटीज असतील हे डेव्हलप करायचं ज्यावेळेस ठरवलं तर त्यावेळेस सगळ्यात पहिला जास्त पुढाकार हा चिंचवड मतदारसंघाने घेतला. मग त्याची सुरुवात आम्ही आमच्या गावातून केली सांगवी पिंपळेगुरवमधनं आम्ही सुरुवात केली आम्ही आमच्या इथल्या शेतकऱ्यांना आम्ही पहिली जागा भूसंपादन करायला लावली त्यांना त्यांचा चांगला मोबदला मिळून दिला आणि त्या मोबदल्याच्या जोरावर त्या भूसंपादनाच्या जोरावर हे आत्ताचे दिसतात ते मोठे मोठे रस्ते त्याचबरोबर 45 मीटरचा रस्ता असेल आपण जो नाशिक फाट्यावरनं तो पाहतो आहे तिथे येणाऱ्या लोकांची जी घरं जात होती तर त्यांना SDH असेल त्यांना म्हाडा असेल अशा ठिकाणी घरं देऊन प्लस त्यांना मोबदला देऊन त्या लोकांचं स्थलांतरित केलं त्यामुळे लोकांना चांगला मोबदला मिळतो आहे ह्या लोकांना समजल्यानंतर लोकांनी जागा द्यायला सुरुवात केली आणि विकास चांगला होत गेला याच्यामध्ये निश्चितच शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःची जागा ही महापालिकेला हस्तांतरित केली मोबदला त्यांना चांगला देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यातनंच या चिंचवड विधानसभेचा सुरुवातीला विकास व्हायला सुरुवात झाली. मी तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील डेव्हलपमेंट प्लॅनमधील जर आपण पाहिलं डेव्हलपमेंट प्लॅन 100% पकडला आणि 100%पैकी समजा आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट प्लॅन कुठे डेव्हलप झाला आहे तो चिंचवड मतदारसंघात झाला आहे. आणि हे सगळं भाऊ असतील आम्ही सगळे कार्यकर्ते त्या काळाचे जे जे नगरसेवक होते जे जे तिथले स्थानिक गाववाले होते या सगळ्यांच्या मदतीमुळे हा विकास साधता आलेला आहे. आणि आय टी पार्क झाल्यामुळे लोकांचा राहण्याचा कल हा चिंचवड विधानसभेत म्हणजे पिंपळेगुरव सांगवी सौदागर वाकड ह्या भागामध्ये लोकांचा कल जास्त वाढला आणि त्यांना आम्ही त्या सुविधा देत गेलो त्याच्यामुळे हा विकास हा वाढत गेलेला होता. नक्कीच भाऊ आणि त्यामुळे चिंचवडचा विकास आम्हा सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय. भाऊ मी मगाशीच बोलता बोलले की चिंचवडचा खूप विकास झालेला आहे जसं चिंचवड बदललं तसं बऱ्याच काही गोष्टी बदललेल्या आहेत तर त्याच पद्धतीनं समस्या देखील वाढलेल्या आहेत. एकंदरीत चिंचवड मतदारसंघातील काय समस्या तुम्हाला जाणवत आहेत? आता आपण जर पाहिलं समस्या तर चिंचवड मतदारसंघच नव्हे तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्याच समस्या आहेत. किंबहुना मी तर असं म्हणेल की आज जर आपण पिंपरी चिंचवड शहराचा जर एक त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्याची ग्रोथ कशी झाली एक जनरली कसं असतं की टाऊन असतं टाऊनचं रूपांतर हे सिटीमध्ये होतं मग सिटीमधनं ते मेट्रोमध्ये जातं जसं पुण्याचं झालं पा तसं पिंपरी चिंचवडचं नाही झालं. पिंपरी चिंचवडचं काय झालं टाऊन आणि सिटी सिटीमध्ये येता येता ते मेट्रोमध्ये गेलं. आज जर तुम्ही पाहिलात की मेट्रोची लाईन आपल्या इथे झाली आज हायराईज बिल्डिंग झाल्यात मोठे मोठे उद्योग आलेत मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे आल्यात पूर्वीच्या टाटा बजाज यासारख्या कंपन्यांबरोबर आता सॉफ्टवेअर कंपन्याही मोठ्या मोठ्या ह्या गुगलची इथे ऑफिस होतं आहे अशा IBMचं ऑफिस होतं आहे तर अशा ज्या मोठ्या गोष्टी इथं घडायला लागल्यात त्याच्यामुळे हा इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण हा मोठा वाढलेला आहे. जर आपण 97 विचार केला तर 97 जेमतेम 5-7 लाख लोकसंख्या असणाऱ्या या पिंपरी चिंचवड आज 2024 विचार केला तर 2024 35-40 लाख लोकसंख्या झाली. साधनवर येणारा जो काही लोड आहे तो जर पाहिला तर 550 MLD पाणी हे पवना धरणातून आपल्याला कालपर्यंत मिळत होतं. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत होती पण आपल्याला पुरवठा होणारं पाणी ते मिळणारं पाणी वाढलं नव्हतं. ते वाढवण्याचं काम हे 2014 भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आणि माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप
यांच्या प्रयत्नातून भामा आसखेड धरणातून आपल्याला अधिकचं पाणी उचलण्याची परवानगी आपण सरकारकडनं मिळून घेतली. त्याच्याबद्दल 260 MLD पाणी आपल्याला अतिरिक्त आता मिळायला, त्याचं परमिशन झाली, त्याचं काम चालू झालं, त्याच्यातलं 100 MLD पाणी आपल्याला मिळायला सुरुवात पण झाली. अशाच पद्धतीने रस्त्याच्या बाबत झालं. जर आपण टोटल किलोमीटर रस्त्यांची लांबी पाहिली तर साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 180 ते 84 किलोमीटरचे रस्ते हे चिंचवड मतदारसंघात होते. रस्ते तेवढेच आहेत, रस्ते वाढले नाही, लेंथ वाढली नाही, विड्थ वाढवायला संधी नाही. जिथे जिथे संधी आहे तिथे आपण वाढवतो आहे, परंतु लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्या वाढत गेल्यामुळे ट्रॅफिक वाढलं आहे, आणि हे ट्रॅफिक वाढलं आहे तर ट्रॅफिकमुळे पोल्युशन वाढलं, पोल्युशन वाढल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या. अशा एकमेकावर डिपेंडंट असणाऱ्या ह्या समस्या आत्ता हे सध्या महत्त्वाचं शहरीकरण जे ज्या ज्या ठिकाणी झालं आहे, मग पिंपरी चिंचवड शहरच नसेल तर अशा अनेक ठिकाणचे जे शहरं आहेत, जी आपण गावं म्हणायचं किंवा टाऊन म्हणायचं, जे आत्ता सिटीकडे रूपांतर झालं आहे आणि सिटीतनं मेट्रोकडे जात आहे, तर अशा समस्या आहेत. याच्यामध्ये ट्रॅफिक, पोल्युशन ह्या गोष्टी आपल्याला, त्याच्यानंतर पाण्याची समस्या, या सगळ्या भेडसावत आहे. नक्कीच भाऊ, खरं तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की डिपेंडंट खूप समस्या आहेत. एकंदरीत आता भाऊ समस्यांवरती आपली चर्चा झालेली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मग अशी सांगितलं की प्रबळ दावेदार म्हणून तुम्ही विधानसभेकडे सध्या तुमचं नाव प्रचंड चर्चेला येते, म्हणजे येणारी विधानसभेला तुम्ही नक्कीच इच्छुक उमेदवार आहात. तर त्या अनुषंगाने ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत यावरती शंकर भाऊंचं काय विजन आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता विजनबाबत जसं आत्ता तुम्हाला म्हटलं की 2014 भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर महत्त्वाचं जी पाण्याची समस्या आहे, जी पिंपरी चिंचवड शहराला भेडसावत आहे, त्या शहराची भेडसावणारी समस्या सोडवण्याचं काम माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, त्यावेळेचे आमदार पिंपरीचे आमदार भोसरीचे आमदार यांनी त्याच्यात पुढाकार घेतला, आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून भामा आसखेड धरणातून आपल्याला 260 MLD अतिरिक्त पाणी उचलण्याची परवानगी मिळाली. त्याच्यातील आपलं 100 MLD पाण्याचं काम आत्ता आपल्याला मिळण्याला सुरुवात झालेली आहे. तर येणारी पुढच्या 25-30 वर्ष किंवा जे काही माननीय मोदीजींचं स्वप्न आहे, विकसित भारत, 2047 आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे. विकसित भारत बनवत असताना जी काही आपण एक स्वप्न पाहिलं आहे की 5 trillion इकॉनॉमी आणि जगातल्या 3 top अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं नाव असलं पाहिजे, ही इकॉनॉमिकल ग्रोथ ही होत राहील, इंडस्ट्रीयल ग्रोथ होत राहील, त्याचबरोबर आपल्या लोकांचं राहणीमान, ज्याला आपण इज ऑफ लिव्हिंग म्हणतो, ते कसं वाढवता येईल ह्याच्या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे. मग त्याच्यामध्ये पाण्याची समस्या आहे, मग पाण्याची समस्या, मग अतिरिक्त पाणी, आता डॅम जर आपण पाहिले तर नवीन डॅम निर्मिती करू शकत नाही, आहे डॅममधनं आहे असणाऱ्या साधनसंपत्तीचा वापर कसा करायचा, त्याच्यासाठी आज जे आम्ही 550 आणि 100 साडेसहाशे MLD पाणी उचलतो, पूर्वीचं जे रिसायकलिंग होतं किंवा STP होतात ते STP लिमिटेड होते, म्हणजे 70-80 MLD पाणीच फक्त आपण रिसायकल करायचो, त्याची संख्या आता आम्ही वाढवली. त्याच्यामुळे रिसायकल वाढवल्यामुळे आज जवळपास आम्ही 270 MLD आता पोचलो आहे. नवीन कामं असतील, जे जुने प्रोजेक्ट आहेत ते अपग्रेड केलेत, नवीन STP प्लांट केलेत, त्याच्यामुळे जवळपास म्हणजे 50% पाणी आम्ही रिसायकल करणार आहोत. त्याच्यामुळे येणाऱ्या 25-30 वर्षामध्ये पाण्याची जी समस्या आहे, मग इतरत्र जे सेकंडरी वॉटर यूज होतो आहे, जसं आपण गार्डनिंग असेल, कार वॉश असेल, तर अशा ठिकाणी आपण त्या रिसायकल पाण्याचा यूज करणार आहोत. त्याचबरोबर मुळशी डॅममधनं आम्ही अतिरिक्त पाणी उचलण्याचं परवानगी मागितलेली आहे, जेणेकरून आजचा जो वाढणारा वेस्ट पिंपरी चिंचवड आहे, मग त्याच्यामध्ये रावेत असेल, किवळे असेल, मामुर्डी असेल, ताथवडे असेल, वाकड असेल, हिंजवडी असेल, ह्या भागासाठी मग आम्ही ते पाण्याचं मागणी केलेली आहे, आणि ती मागणी आता येत्या काही दिवसातच मान्य पण होईल. त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या 2050 पाण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. नंतर दुसरा प्रश्न येतो तो ट्रॅफिकचा. आज पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सक्षम असलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण जर पाहिलं, भारतीय जनता पार्टी असेल, मोदीजींचं सरकार असेल, की ज्या पद्धतीने पूर्वी फक्त 9 शहरामध्ये मेट्रो होती, आज ती 27 शहरामध्ये मेट्रो झाली. पूर्वी जे मेट्रोचं जाळं होतं ते मेट्रोचं जाळं आज
चांगल्या प्रकारे विस्तारित होत आहे. आज आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये स्वारगेट टू निगडी हा एक आपला मेट्रोचा मार्ग चालू झालेला आहे. दुसरा मार्ग आम्ही हिंजवडी टू चाकण हा ह्याचा DPR आम्ही तयार करून केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. तो आता प्रस्तावित आहे आणि तो लवकरच येणाऱ्या काळामध्ये त्याला सँक्शन मिळणार आहे. त्याचबरोबर सांगायला आनंद वाटेल की आपले आयुक्त शेखर सिंग आहेत यांचंही चांगलं विजन आहे. त्यांच्या विजनातून आम्ही पुन्हा परत पुढे निगडीपासून तर देवरोडपर्यंत आणि देवरोडपासून तर पुन्हा वाकडपर्यंत अशी मेट्रोचं आम्ही DPR तयार करायला घेतला आहे. तो केंद्राकडे प्रस्तावित करणार आहे. जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढत नाही तोपर्यंत ट्रॅफिकची समस्या वाढणार नाही. आपल्याकडे असणाऱ्या जागेचा शॉर्टेज म्हणजे आपण सगळीकडे पाहिलं तर जागा वाढू शकत नाही. आपण आज आपण पाहिलं तर राहण्यासाठी आपण हायराइज करू शकतो. जिथे रस्त्यांमध्ये इलिव्हेटेड ब्रिज करू शकतो तिथे करू शकतो. पण ज्या ठिकाणी करूच शकत नाही तिथे आपल्याला अशा पद्धतीचं मग मेट्रोच्या माध्यमातून असेल BRTSच्या माध्यमातून असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही वाढवण्याचा तो प्रयत्न करत आहोत. आपली ही सायकल पूर्ण झाल्या हा सर्कल पूर्ण झाला तर निश्चितच येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे आपण ह्या सगळ्या समस्यावर मात करू शकतो. ट्रॅफिकची समस्या कमी झाली तर निश्चितच पोल्युशन कमी होणार. पोल्युशन कमी झालं की निश्चित आरोग्याच्यावर जे परिणाम होणार आहेत त्याच्यासाठी आपण त्याचं आपण काहीतरी कमी करू शकतो. आणि मेट्रोचं जाळं जसं वाढत चाललेलं आहे त्याच पद्धतीने काही ठिकाणी आता 2020 जो काही आपला DP रिव्हिजन होणार होता महापालिकेचा तर आज PMRDAचं क्षेत्र पण वाढलेलं आहे. PMRDA पण सक्षमपणे काम करत आहे. PMRDA आणि PCMC अशा दोघांच्या संयुक्त पद्धतीनं एकत्रित करून आम्ही जे काही आत्ताचा जो वाढत चाललेला भाग आहे मग रावेत असेल किवळे पुनवळे हिंजवडी वाकड ह्या भागासाठी नवीन रस्त्यांचं प्रोव्हिजन आम्ही केलेलं आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर मागच्या 8 दिवसापूर्वीच नदी सुधार प्रकल्प हा आम्ही चालू केलेला आहे. आणि त्याचा पहिला फेजमध्ये मुळा नदीच्या वाकडपासून तर औंधपर्यंतचा जो 4-4.5 किलोमीटरचा आहे तो आपण आता पहिल्या फेजमध्ये करत आहोत. त्याच पद्धतीने पवना नदीचं पण नदी सुधार होत आहेत. त्याचाही सँक्शन स्टेजला आहे. म्हणजे येणाऱ्या 6 ते 6 महिन्यामध्ये पवना सुधारचं पण काम चालू होईल. आणि अशा पद्धतीने काम चालू होताना निश्चितच मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 10 वर्षामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट चालू होईल. म्हणजे दोन्ही नदी सुधार प्रकल्प पूर्ण झाले की रावेतवरनं आपण दापोडीपर्यंत वॉटर ट्रान्सपोर्टनं येऊ शकतो. त्याच पद्धतीनं दापोडीपासून तर आपण हिंजवडीपर्यंत हे वॉटर ट्रान्सपोर्टनं जाऊ शकतो. ह्या पद्धतीचं नियोजन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करत आहोत की जेणेकरून पुढे येणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल. त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्प होत असताना नदीला लागून जो काही ग्रीन बेल्ट आहे तिथेही आम्ही पूर्ण रिंगरोड करत आहोत की जो रिंगरोड रावेतपासून चालू होईल तो हिंजवडीपर्यंत जाईल. 30 मीटरचा रिंगरोड असणार आहे. पर्यायी व्यवस्था जे काही आत्ताचे रस्ते कमी पडत आहेत जी वाहतुकीची समस्या होती ती येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये निश्चितच कमी होईल. अशा पद्धतीचं वाहतुकीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर इज ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी चांगले गार्डन्स असले पाहिजे. चांगल्या प्रकारचे आपल्याला मुलांना खेळायला मैदानं असली पाहिजेल. त्याची आम्ही व्यवस्था करतो आहे. मग पुनावळ्यातील आम्ही आत्ता जो कचरा डेपो होता त्या रद्द करून घेतला. तिथे आम्ही आता ऑक्सिजन पार्क करतो आहे मोठं. त्याचप्रमाणे ताथवडे येथील आम्ही जी पशुवैद्यकीयची जागा आहे तिथे एक आम्ही मिरॅकल गार्डनचं थीम म्हणजे जवळपास आम्ही 1-10 हेक्टरमध्ये ते करायचा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाला पाठवलेला आहे. मग अशा पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये लोकांचं आरोग्य चांगलं राहील लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहील या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न करत आहोत. आता ट्रॅफिक झालं आरोग्य झालं त्याचबरोबर आम्ही शिक्षणाची व्यवस्था करत आहोत. आज जर आपण पाहिलं केंद्र शासनाने शिक्षणाची पद्धत बदललेली जी पारंपरिक पद्धत होती तर ती बदलून आता आपण जे व्यवसायभूमिक शिक्षण पाहिजे त्या शिक्षणाकडे आम्ही जोर वाढवलेला आहे. त्याचंच प्रत्यय पाहिलं तर महापालिकेमधील आम्ही जवळपास 8 ते 10 शाळा ह्या इंग्लिश मिडियमच्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप कला कौशल्य विकास महामंडळ म्हणजे युनिव्हर्सिटी
ही पिंपळेगुरवमध्ये आपण स्थापन केली. म्हणजे कौशल्य विकासची युनिव्हर्सिटी ही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्राची आहे आणि त्याच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या पुढच्या युवकांना हे कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांची कला त्यांचे त्यांच्यामध्ये जे असणारे गुण आहेत त्यांना आम्ही वाव देणार आहोत, त्यांना रोजगार निर्मितीची संधी मिळेल अशा पद्धतीचं त्यांना शिक्षण देणार आहोत. आपण जर पाहिलं तर एका बाजूला आपल्याकडं ॲटोमोबाईल हब आहे आणि एका बाजूला आय टी पार्क आहे, ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर आहे. ही मोठी खूप संधी आहे. आज जर आय बी एमसारखी कंपनी आज आपण आपल्या इथे येते आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे का येतात, तर इथे पॉटेन्शियल आहे, इथल्या युवकांमध्ये पॉटेन्शियल आहे. त्या युवकांना रोजगार निर्मिती आणखीन कशी होईल याच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या माध्यमातून आम्ही ती अजून रोजगार निर्मिती करण्याचा या पुढील काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाऊ, एकंदरीत तुमच्याशी चर्चा करताना आम्हाला एकतर समजलंय की तुमचा दूरदृष्टिकोन खूप चांगला आहे, तुम्ही खूप पुढच्या वर्षांचा विचार करून तुमचे विजन आम्हाला सांगितलेले आहेत. ह्या सगळ्या विजनमध्ये एकंदरीत शंकर भाऊंचं महिलांच्यासाठी काय विजन आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. महिलांसाठी आपण पाहिलं तर महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि नुसती सक्षम नाही तर आर्थिक सक्षम झाली पाहिजे. आणि जोपर्यंत महिला आर्थिक सक्षम होत नाही, आज जर आपण पाहिलं की माननीय मोदीजींच्या प्रयत्नांमुळे आणि मोदी सरकारमध्ये आपण पाहिलं तर आज आपण म्हणजे घरातील काम करणारी आमची भगिनी महिला ती आज डिफेन्समध्ये पर्यंत पोहोचलेली आहे, ती सुखायू चालवतीये, ती आज देशाचं रक्षण करतीये. आणि अशी महिला ही सक्षम झालीच पाहिजे. आणि ही महिला सक्षम होता असताना प्रत्येकाने तिचा विचार केला पाहिजे आणि ती आणखीन आर्थिक सक्षम कशी होईल, मानसिकदृष्ट्या कशी ती कणखर बनेल याचे आम्ही सगळा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच भाऊ, खरं तर मी मगाशी सांगितलं की तुम्ही फार दूरदृष्टीचा विचार करताय. ज्यावेळी तुम्ही समस्या सांगितला तर समस्यांवरती तुमचं विजन हे खूप वेगळं जाणवलं आज आम्हाला. तुमच्याशी चर्चा करत असताना एकंदरीत तुम्ही उच्च शिक्षित असल्यामुळं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा जी पिढी आत्ता शिक्षणात घडतीये, जी विद्यार्थी पिढी आहे जी पुढे जाऊन तरुण रूपात बदलणार आहे, त्या पिढीसाठी तुमचं खूप स्ट्रॉंग विजन आहे, महिलांसाठी तुमचं वेगळं विजन आहे. येत्या काळामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काय बदल होतील किंवा काय घडामोडी घडतील हे आपण पाहणारच आहोत. पण आमच्या संपूर्ण बोलबिंदाच्या टीमकडून तुम्हाला येत्या आणि भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.